कमिंग बैक टू माय प्लीज ता कोण आहे का ओळखीचे आई आंबोकर आई त्यांना ओळखते तुझी सात तुझी मम्मी ओळखते आई भाई सब मैं हमारे जूने पड़ोसियों से मिल रहा हूँ मुझे उनको नहीं पता अम्बो मम्मी फ्लाइट आई तर एवढा आपले मंगेश भाऊ आहेत ना तिकडे होते ते लास्ट रूम मध्ये पांडू वगैरे तर त्यांची मुलगी हिरा आहे ना ती तर मुलगा तर तुम्ही जुने छोटा मुलगा पाहिजे म्हणून कशा तुम्ही मी काकी ऍक्च्युली युट्यूब वरती माझा चॅनल असतो ना युट्यूब तर मी आपले जुने आठवणी वगैरे दाखवत असतो तर काय ह्याच्या अगोदर मी व्हिडिओ कॉन्व्हर्सेशनमध्ये आम्ही जिकडे राहायचो लहानपणी तो दाखवलेला तर ह्या व्हिडिओमध्ये माझ्या आजीचा माझ्या मम्मीचं घर दाखवतो तर आपले जुने काळातले कोण आहेत की नाही मी त्यांना विचारतो ताईने मला दाखवलं की नाही मम्मी तू ओळखलं काय ना काकी बोलू कारण तुझ्या आईला मामा लागत असेल ना सागाचा बाप भाऊ लागतो मी मामी लागते कारण चिपळूण कर बहीण लागते हिरा ताई ओके ताई रिलेशन पता नाही ताई नाही मेरेच बडी मम्मी काकी बोलू मामी बोल मामी बोल मेरे मम्मी के प्रवीण विष्णू चिपळूणकर प्रवीण चिपळूणकर की मिसेस मम्मी बघ आणि माफ करा रिलेशन्स में कुछ मेरे से गलती मैं माफ करा दोस्तों मामीच लागते मी त्यांना आणि ही आहे आंबेकर आंबेकर तुम्ही म्हणजे मम्मी पण आजी लागतो काय म्हणजे आजी आईच्या वयाची तुम्ही पहिला पैर पडो कशा ठीक आहेत ना मम्मी लावलं ना तुम्ही असंच आता आपलं जुनी आठवणी आपण कोण कुठे जात नाही आता बघा प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये बिझी आहेत तर मम्मी पण कुठे जात नाही एक मिनिट त्यासाठीच मी करतो ना मम्मी कुठे जात नाही तिला दाखवण्यासाठी घरी बसून परत बोला मम्मी मला दिसत नाही रे बोला फक्त बोला मम्मीला या काय तुझं माझं नाव बबलू मम्मीचा हिरा 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 मी जशी बोलत तशी बोला अगं हिरा काय तुला असं बोलू इकडे बघून बोला ये करून हिरा आईस कशी का कशी आहेस बरी आहेस ना ऐकलं का हिरा आजी बोलवते तुला तुझ्यासाठी मी करतोय मी लोकांकडून लोकांकडून मी शिव्या पण ऐकतो तिकडे कसा शूट केला मला माहिती आहे बरं म्हणणं काकी ठीक ना ओळखलास ना किती नंबर रूम नंबर किती 34 34 रूम नंबर मध्ये आंबेकर आजी आंबेकर ना आंबोकर बोलली तर लवकर लवकर आंबोकर आंबोकर दिसते ना तुला दिसते ना तुम्ही दिसली नाही मला व्यवस्थित शूट कर बरोबर दिसतो ना का ठीक आहे लाईट आहे हे लाईट सगळीकडे आता असते का प्रत्येक रूमच्या देखो दोस्तों ये जो देख रहे हो ना आप ये वाला माहौल आपको पहले किधर नहीं मिलेगा देखने के लिए अभी करेक्ट ना आणि मैं थोड़ा मराठी में बात करता हूँ दोस्तों ये जो बीडीडी चाळ आहे ना ये 99% वॉज ऑफ महाराष्ट्रन्स तो यहाँ पे हर फंक्शन्स आप बोलो छत्रपती शिवाजी महाराज जयंती डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जयंती साई बाबा का कुछ जयंती होगा सब मजा आता है देखने के लिए और यहाँ पे गाइस दिवाली में स्पेशल चीज क्या होता था आप देख हर एक फ्लोर पे सभी के घर के बाहर एक ही टाइप का कंदील जिसे कंदील कहते ना नो चाइनीज अभी तुम्हें चाइनीज लगाया चाइनीज लगाया चाइनीज उस वक्त गाइस आम्ही सगळे जण भगवे कलरचे कंदी लावायचो और वो देखने में इतना मस्त लगता था ना दोस्तों ऐसा ये जो आप पिक्चर्स में देखते ना बाजीराव मस्तानी में वो जो बड़े बड़े सेट्स में तो वो हमने एक्सपीरियंस किया हमारे एक्चुअल लाइफ में तो ये जो पूरे जो लोकेशन है अभी देख रहे हो ग्रीन कलर से उस वक्त भगवे कलर के कंदी लगा करते थे दिवाली में सो जो हिंदू फंक्शंस हिंदू फेस्टिवल्स होते ना उसका इंपॉर्टेंस क्या होता था ना वो हमें यहाँ पे आके पता चला था हमारे नाने के घर पे आके क्योंकि बॉम्बे में हम जब जाते हैं दूसरे लोकेशंस में तो वहाँ पे सब मिक्स कल्चर के लोग रहते हैं लेकिन यहाँ पे दोस्तों टोटली 100% ऑल महाराष्ट्रन्स एट दैट टाइम 70s 80s में ठीक है तुम्ही काकी आपला आडनाव सावर्डेकर
पण तुम्ही अगोदरच राहायचे ते 47 वर्ष झाली आता. तुझी आजी होती, तुम्ही लहानपणी होती तुझी. मम्मीला ओळखता तुम्ही? मम्मीला ओळखते, डाक्ट्या मम्मीला पण ओळखते, सगळ्यांना ओळखते. सावर्डेकर का? सावर्डेकर. हा म्हणजे मम्मी मोठी. तुम्ही मम्मीच्या घरी? हा माझा आता 47 वर्ष इथे मी राहते. ओके ओके. बघा मम्मी बघ, मैंने कॅप्चर किया. जुन्या मैत्रिणी तुम्ही ना? मैत्रिणी का? रूम नंबर किती आहे तुमचा? 32. अच्छा मी कन्फ्यूज झालो स्टार्टिंगला. अच्छा काही सॉरी, मैं मराठी में बात कर रहा हूँ. माझा ॲक्च्युली ब्लॉग हिंदीमध्ये असतो, लेकिन क्योंकि यहाँ पे सब मुझे हमारे मराठी फ्रेंड्स सब मिलने वाले हैं, जिन्हें तो ऑब्वियसली मेरे से मराठी निकलेगा और वो भी मराठी में बोलने के लिए थोड़ा फ्री बात कर सकते. इसके लिए प्लीज एक्सक्यूज मी इन दिस ब्लॉग फॉर स्पीकिंग इन मराठी. हरिचंद मामाचे दोन तो नीलम एक. हा प्रशांत. आणि प्रशांत छोटा. हो मग त्यावेळेस नीलम प्रशांत देख रहा तू? छोटे छोटे पिल्ल होते आणि मी सांभाळत होती. मोठा झाल्यानंतर आला तो मला भेटला आणि मग आई म्हणून पाया पडून गेला. त्याला झाले 20 वर्ष झाली, पण तो मोठा झालेला चांगला. तू ब्लॉग मध्ये चालेल ना तुला? अच्छा पाणी आलं का? पाणी बघू का मला भरायचं कसं बघा. नाही किती वाजता पाणी येतो? 3 वाजता. चालेल ना? या पे 3 वाजे पाणी होत आता. पहिले 2 वाजता यायचं. 3 वाजता. तो पाणी भरणे का भी एक माहोल होता तो दोस्तों. उस वक्त फटाफट फिर सब बर्तन घसने, मामी लोग बर्तन घसने चालू करते थे, कपड़े धोना. हाँ इधर नल, इधर नल होते ना. अच्छा अच्छा ओके ओके. ठीक है ठीक है, तुम्हें पानी भरा. ऑल रियल ऑल रॉ नो फेक. हे आहे आमच्या प्रवीण दादाचं घर. वेलकम टू माय हुड. ये थोड़ा अभी थोड़ा हाई फाई हो चुका है, लेकिन उस समय ये जो दीवार है दोस्तों, आई मिस दिस दीवार. ये रॉ एकदम मजबूत. आप देख रहे हो ऊपर सीलिंग. हे प्रवीण मामाचं घर आहे. सांग ऐकलंस काय? त्यांना सांग की प्रवीणचं घर आहे. ती बरोबर सांगितलं ना मी साडी सांगतो. प्रवीण काका बोलू काय? मामा रे, तुझ्या मम्मीची भाऊ लागतात ते. मामा मामी सगळे तेच होणार. सॉरी सॉरी सॉरी. नाही नाही नाही, माझा मुलगा आहे. तेव्हा ही लोक नव्हते, माझं लग्न झालेलं फक्त आणि मुलं माझी मला नव्हती झालेली तेव्हा. अच्छा. ओळखणार पण नाही. ओके. हे बाबा तुम्ही कोण आहे बाबा तुम्ही? दीक्षांत. हाय हाय. बाद में मिलते, बाद में मिलते. एक मिनट. आता पाणी कसं भरतं बघूया. पाणी आलं मम्मी दुपारचं पाणी. बरं सॉरी काका सॉरी. बरोबर मोहन भाऊ आहेत ते, त्यांना ओळखते. आपली हिरा ताई माहिती आहे तिथं? आपल्या पानू भाऊंची बहीण ना हिरा. मीरा आणि हिरा हे भाऊच लागतात त्यांना हे लोक. अच्छा. प्रवीण हे परशुराम. हिराचा मुलगा छोटा मुलगा बबलू, सगळ्यात छोटा. वैभव होतं ना, वैभव रुपाली. फक्त मम्मीला बरोबर ओळखलं. आपण म्हणजे कोण? प्रवीण दादा काका मामाचे मोठे भाऊ. मोठे भाऊ. प्रवीण मामाचे भाऊ. बघा मम्मी आपलं नाव मोहन. मोहन मोहन. तू ओळखलास काय मम्मी? मी ना ओळखा. सॉरी मी लहान होतो. त्या ओळखतील, त्या ओळखतील. ओके ओके. या लोकांना सर्वांना ओळखणार ती लोक. ओके. तुम्ही पाणी भरा पाणी भरा पाणी भरा पाणी भरा. देखून बोला ना सप्पी करते ऐसा मंदिर के लिए बनाया गया. काय नको काय नको. आता माझं पोट भरलंय सगळं बघून. नक्की नक्की. तुम्ही परत आलो मी कोकण. सर्वी लोक नवीन राहायला आली तिथे. समजलं. ठीक आहे चला मम्मी तुम्ही करा तुमची तयारी. हा मी येतो थोड्या वेळी. आता मी जात आहे सावर्डेकर. मी सगळं कन्फ्यूज झालो. काय बोलू? मामी बोलू ना? सावर्डेकर मामींच्या घरी. रूम नंबर किती? 32. हा हे बघा 32 नंबर रूम. राजाराम सावर्डेकर. सॉरी तुम्ही जेवताय का? अरे मला साधा द्या. पाणी पाणी बॉटल आणली मी, पण तुम्ही एवढं पाहून छान करतातच करायला पाहिजे. धन्यवाद. नाही नाही थँक्यू. काही नाही काही नाही. मी काय म्हणतो, अजून कोण आहे का आपले जुने लोक? पण म्हणजे आपले रिलेशन चांगले होते ना, तुम्हाला मार पडे. ओके. काय
शेंगदाण्याचे कुरमुऱ्याचे लाडू एक लिया पोस्ट करेल की मी एक लिया धन्यवाद म्हणून आभारी आहे. ही तुमची नात? ओके. तुम्हाला किती मुलं मुली? हॅलो, तुम्ही लोक काय एके पोटी सारखी होते का? त्या मोठी गोव्याला राहते. अच्छा. तो नातू आता 18 चालू आहे त्याचं. ओके ओके. आणि तू म्हणजे मुलाची? अच्छा. ओके ओके. मग वेकेशन मध्ये इकडे आली सुट्टी? अरे वा, व्हेरी गुड. इकडेच असते ती. ओके ओके. संध्याकाळी जाणार मम्मी डॅडी आल्यानंतर. अच्छा अच्छा, गुड. देखो दोस्तों, मैं बोला था ना, ये देखो हर एक रूम में ऐसा माला, इसको बोलते हैं, यहाँ से समझ चढ़ के जाते हैं और अंदर. इट वॉज व्हेरी फन गाइज ड्यूरिंग आवर टाइम. नानी नानी धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचे जुने दिवस दाखवला. गणपती बप्पा मोरिया. गाइज लुक एट दिस आर्ट. बेटा ये तुमने निकाला है? वेरी नाइस, पकड़ो. वेरी नाइस गाइज, सी दिस आर्ट. थाम थाम थाम, मला बघू दे, मला बघू दे, मला बघू दे. तुझे छान काढलं सो बेटा. थाम. लता मंगेशकर काय दाखव? तू काय म्हणजे शिकलीस कुठे क्लासेस? नाही. अरे वा, अरे वा, व्हेरी नाईस. हा, आर्टिस्ट आहे, आर्टिस्ट. तुझं नाव सांग मला. राशी सचिन पाटील. गाईज गिव अ शाउट आउट टू राशी सचिन पाटील. लुक हॅट हर आर्ट विदाउट डुईंग एनी कोर्स इन ड्रॉइंग. लता मंगेशकर जी का एक मिनट फोटो दिख रहा है. हाँ, लता मंगेशकर जी का उन्होंने ये स्केच किया. वेरी नाइस बच्चा, वेरी नाइस, वेरी नाइस, वेरी नाइस. जीरो नहीं है ये, इसको मैंने नाइस कहा है. दो जीरो बोले सब लोग. ओके गाइस, अभी मैं जा रहा हूँ ऑन सेकंड फ्लोर, एंट्रेंस फॉर सेकंड फ्लोर. और यहाँ से आती है सूरज की किरणें. मैं अचानक लोगों के घर पर जा रहा हूँ बिना कोई परमिशन दिए. दोपहर में सब लोग पूछते हैं क्या है, कौन है, तो क्या कोई दहशतवादी तो ये नहीं. ये है सेकंड फ्लोर. अच्छा है दामापुर का, मैं और तुम ही. है ना, और तुम ही दामापुर का वाले बेचारे. तो सेकंड रूम में जाता हूँ. सामा पुरकर बेल बेल का छोटी लगती है. गाइस वो सोए हुए हैं तो मैं उनको डिस्टर्ब नहीं करना चाहता हूँ. लेट देम स्लीप. ये था सेकंड फ्लोर. ये लेफ्ट, ये राइट का था, ये लेफ्ट का था. अभी मैं जा रहा हूँ ऊपर ऑन थर्ड फ्लोर. ये है थर्ड फ्लोर. ये है थर्ड फ्लोर, लास्ट फ्लोर. ये है राइट एंड दिस लेफ्ट. पानी वाज चल रहा है. ये है नल, इसको नल बोलते थे. नळाचा रूम, नळाचा रूम. हेलो बच्चा पार्टी. हे पहले नळ बंद कर, नळ बंद कर, नळ बंद कर. डोंट वेस्ट वॉटर. आम्ही पहिल्या माळ्यावरती ना राहायचो. हरिश्चंद्र चिपळूणकर 22 नंबर फ्लॅट. माझ्या आईचा माहेर, मी त्यांचा मुलगा. तर आमची आठवण म्हणून सगळी ते मी शूट करतो आहे की आमची आजीकडे राहायची, माझी आई राहायची. आम्ही इथे लहानपणी सुट्टी घ्यायचो. तुम्ही आता जसे लहान आहात ना तसे आम्ही इकडे यायचो राहायला. तुम्ही तिकडे राहता, आम्ही आमच्या आजीकडे राहायचो. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज निष्ठा. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज निष्ठा निलेश कांबळे. मिस्टर निलेश. सो दिस इज योर नेम अगेन? मिस्टर निलेश कांबळे. तिचं नाव काय? निष्ठा. अच्छा, निष्ठर तुझं नाव आहे, मला वाटलं मिस्टर बोलते. तू मिस्टर मिस्टर ना, निष्ठा नाही का? निष्ठा निष्ठा निष्ठा. अरे तुझं नाव कन्फ्युजन आहे, निष्ठा आहे का? मी मिस्टर मिस्टर बोलते. अच्छा, निष्ठा निलेश कांबळे. निलेश सांबळे कांबळे कांबळे. अच्छा, तू बोल तुझं नाव.
वैष्णवी सुशील भोसले. ओके योर नेम. श्रियांशी स्वप्निल मर्चंडे. नाइस योर नेम. प्रेरणा राजन हट्टे. तुम्ही सगळे इकडे राहता या माळ्यावरती तिसऱ्या माळ्यावरती? ओके मजा करता की नाही? मजा येते ना इकडे? आंघोळी घरी करता की इथे करता? आम्ही लहानपणी आंघोळीला इकडे मुलं होतो आणि मुलीकडे जायचो आंघोळी करायला लहानपणी कॉमन बाथरूम्समध्ये. आम्ही इकडे लहानपणी यायचो. माझ्या आजीचं घर होतं इकडे, माझ्या मम्मीचं घर. पहिला माळा आणि तो पहिला रूम आहे ना तो वाला 22. हां ठीक आहे चलो बाय बाय सी यू एन्जॉय योर वेकेशन. तुम्ही कुठे गेले ना मामाच्या गावी आजीच्या गावी? आता मी उद्या माझ्या गावी जाणार. कोणतं गाव? औरणार. हा औरणार. ए ही कुठून वेगळ्या कंट्री मधून काय आले कुठे गाव? औरणार. काय औरणार? औरणार. औरणार योर नाल औरणार युजर नाल औरणार औरणार नाल नाईस या और स्पेलिंग इथे अवर नाल किधर है मुझे बता ना कमेंट कर दीजिए. इंडिया के एक नक्शे में कहाँ पे अवर नाल आई डोंट नो और गाँव इज अवर नाल. और ये टॉप फ्लोर टेरेस कुछ टेरेस पर कैसे पण कसं जातो? आता सीढ़ी आहे तिकडे. ओके फॉलो मी माय पलटन की जाना मैं पलटन दिसते का तुम्ही? हाँ दिसता आपले पलटन है और ये है नजारा फ्रॉम द टेरेस. और ये है नज़ारा फ्रॉम द टेरेस ऑफ बी डी डी चौल. ये सभी बी डी डी चौल थे गाइस, ब्रिटिशर्स ने बांधे थे उस वक्त 1920s. चक्कर आ रहा मुझे दोस्तों. ये वो ग्राउंड है दोस्तों जहाँ पर हम जाते थे खेलने के लिए. ये ग्राउंड था. टैन टैन एंड दिस इज बीडीडी चौल. वेलकम टू लालबाग परल. ये अपने एरिया भाई, अपने नानी का एरिया, अपने मम्मी का एरिया, अपने मामा लोग का एरिया, भाई लोग का एरिया, फुल टशन. अपने कोई कुछ नहीं कर सकता था भाई अपने जमाने में. मामा लोग के जमाने में मामा लोग का पावर था अपने एरिया में भाई. हेलो बाय 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 बाय. कैमेरा घेऊन आले तो बघ यूट्यूबर. और ये है नज़ारा मेरे नानी के बिल्डिंग के. अरे कैसे नट सम्राट सांगतो सांगतो बच्चे लोग फुल क्रेज है. सांगतो सांगतो मी अभी गाइस सबसे बड़ा चैलेंज है अभी मुझे उतरना है. उतरूँ कैसे यहाँ से उतरना है मुझे दोस्तों. ये था वो टेरेस, अब मैं उतरने जा रहा हूँ. मेरी तो पटी पड़ी है. देखता हूँ बाबा. ओह माय गॉड. बाय बाय टाटा. अरे पानी बचाओ नळ बंद करा.
and back to the place. Bacha party, thank you so much. चलो बाय माझा चॅनल आहे यूट्यूबवरती हां चला भेटला तर तुम्ही बघा हे चॅनल हां नट सम्राट NUTSAMRWT हां तुम्ही बघा भाऊ नो मी त्या खाली पोरांना देतो हां उद्या उद्या संध्याकाळी 7-8 दरम्यान हां यूट्यूबवरती यूट्यूब डू यू हॅव पेन पेपर मान ना तुला काय लक्षात राहणार मी आता बोललो तर हां असे सगळेच मला विचारतात अंकल व्हॉट इज द चॅनल नेम पण बघत तर नाही भाऊ सबस्क्राइब तर करत नाही 1 2 3 4 फॉलो 5 म्हणजे 5 सबस्क्राइबर चाहिए क्या इथे बसू आपण या यू राईट एन यू टी एस A M R double A T काय नाव आहे सम्राट नट सम्राट बरोबर देखो तुझं लिखा कसं नाम NUTSAMRWT ओके राईट डू सबस्क्राइब टू माय चॅनल 1 2 3 कमी कमी 5 तरी पाहिजे मला सबस्क्राइब कळलं सबको जबरदस्त सबस्क्राइब कर टी NUTSAMRWT ओके चलो बाय बाय सी यू धन्यवाद थैंक यू सो मच अभी इन भाइयों से मिल रहे हैं ये लगता है कोई तो जेल तोड़ के भागा है जेल तोड़ के भागा है I'm going back to first floor दोस्तों बहुत गर्मी है पहली बार मुझे इतना पसीना छूट रहा है वाइल व्लॉगिंग कभी नहीं कभी इतना पसीना नहीं है कह गए अलित का अरे माय गॉड तो डेंजर असू द्या ना काय नाही काम करून आले प्रवीण मामा येऊ का मम्मी तुम्ही सगळे भाऊ बहिणी जा हॅलो हां पहिल्यांदा एवढं खांब सुटलं बापरे बस ना पाणी घेत नाही झालं सगळं ओळखलं काय मम्मी आवता झालंय काम करून आले आणि मम्मीला दाखवणार आहे युट्यूब आवतो बरोबर कोण आहे सांगू नका मी हे विचारणार मध्ये एवढा पॉज दिला ना मी ते व्हिडिओ थांबवणार आणि मम्मीला विचारणार कोण आहे बघ एक मिनिट कोण आहे ओळख लाईट येते का इथून लाईट येते का प्रवीण 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 चिपळूण कर ना मामा आमच्यासाठी मामीनी मला मस्त पाहुणचार करून दिलंय सगळ्यांची सगळ्यांची ओळख करून दिली मला त्यातच पाहुणचार झाला एवढ्या फ्रीली फ्रँकली बोलणारे मला कोण नाही भेटले मी खुश झालो बरं वाटलं बाकी जरा मला भीती वाटली सगळ्यांना भेटायला आणि ते दुसऱ्या माळ्यावरती मी गेलो पण ते झोपले होते वासू वगैरे ते ओळखतात त्यांना दुपारचा टाइम म्हणून एवढं जाऊ दे कुठे जात नाही चलो मम्मी बाय 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 चलो मित्रांनो ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर मस्त मजा कर एन्जॉय करा बरं वाटलं जुन्या घरात येऊन आम्हाला जुनी आठवणी चला तुम्ही चॅनलचं नाव घेतलं का माझं नट सम्राट लिहून घे ना उद्या टाकेन मी जा रहे हैं नीचे उतर रहे हैं अभी आपको मैं थोड़े आसपास के एरिया की लोकेशंस के बारे में बताऊंगा ये मम्मी को दिखाता हूँ मम्मी ये बघ ग्राउंड फ्लोर बघ कसं बदललं सगळं लाईट टाइल्स लागलेत हे ग्राउंड फ्लोर आहे दिस इज अ ग्राउंड फ्लोर हे पाठची साईडची जागा आहे दोस्तों ये पीछे की साईडची जागा आहे पीछे यहाँ पे दोस्तों कैरम खेला करते थे कैरम के लिए एक्टिविटीज हुआ करते थे मैं आपको दिखाता शायद होगा तो आपको दिखाऊंगा मैं अभी मैं बाहर आ चुका हूँ अभी मैं बाहर आ चुका हूँ दोस्तों बैक साइड से 21 नंबर बिल्डिंग हेलो 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 हेलो
तुला दिलं ना मी नाव? पण तुम्ही आता लक्षात ठेवणार का? दादा तुला लक्षात आणणार काय पण एवढं सगळं? अरे नट सम्राट, नट सम्राट NUTSAMRAT. हा यू आर ऑन माय ब्लॉग ना, इज इट ओके? माझा ब्लॉग मी आला तर इंट्रोड्यूस युअर सेल्फ, व्हॉट्स युअर नेम ब्रो? विराज नागेश कदम. विराज? विराज. कुठे राहतो तू? एक फ्रेडी नंबर मिळली 21. 21 मध्ये तू? बिल्डिंग नंबर मराठी मध्ये बोल, मराठी नंबर 20 नंबर आपला असा पाहिजे. ओके तू कुठे राहतो? 19 ओके ग्राउंड फ्लोर. तू? शौर्य संतोष शीर्षक आहे, बिल्डिंग मध्ये पहिला मजल्यावर. ओके 20 पहिला. तू? नो नेम. तू? दीपक बाडाए. बिल्डिंग कोणत्या बिल्डिंग राहतो? तुम्ही गेलात ना पहिला मजल्यावर त्याच्या समोरची सुरू. अच्छा ओके. तू? 21 दुसरा माळा. 21 में दूसरा माला. शाबाश. अरे भाई लोग, और ये दोस्तों पीछे का नजारा. कितने पाइजे? नानी की बिल्डिंग. 20 पाइजे. चौकस मारो. ये पूरा बदल चुका है दोस्तों, पहले ऐसा नहीं था. ये तो भी सब मैंने एक्सटेंड कर लिया, ठीक है. ये पीछे जाता रास्ता. ए बाबा थाम 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 थाम. चालू करो चालू करो. अभी मैं आपको लेके जा रहा हूँ दोस्तों हमारे बिल्डिंग के पीछे के जगह में. वहाँ पे दोस्तों कैरम खेला करते थे, ओपन स्पेस पे कैरम. तो अभी शायद होगा तो आपको दिखाऊंगा. दिस इज अ बैक साइड ऑफ आवर बिल्डिंग. भाई कैरम वाला है क्या? वो कैरम खेलते क्या अभी? ओके थैंक यू. आणि पाण्याची टाकी हीच आहे क्या? पाण्याची टाकी. अच्छा दोस्तों ये पाणी का टाकी हुआ करता था. यहाँ पे हमें मीट मिलता था, मीट बकरे का मीट. और भी कुछ मिलता था, वो वाला चीज़. और ये है बैक साइड. ये हमारी बिल्डिंग थी गाइस. ये देखो ये बिल्डिंग है, ये पीछे का एरिया है. 21 नंबर बिल्डिंग, बिल्डिंग नंबर 21. और यहाँ पर हाँ गाइस देखिए, ये है कैरम का क्लब. सी दिस, ये है अंदर कैरम, आप देख सकते हो गाइस. सो यहाँ पर हम भी आते थे बचपन में, और कुछ 1 रुपया 8 आना ऐसा कुछ था उस टाइम पे एक गेम खेलने का, और हम देते थे और कैरम खेलते थे यहाँ पे ऑन चैम्प बोर्ड. हाँ दोस्तों चैम्पियन बोर्ड, सचिन कैरम क्लब. ये है वो नज़ारा. ये रही हमारी नानी की बिल्डिंग, और ये है वो सचिन कैरम क्लब. और ये हमारे सामने की बिल्डिंग शिवाजी नगर जो कहते थे. और ये है पाटसा, आमचा लोकेशन पाटसा एरिया. इथे कधी कधी मी वॉक करायला जायचो. आणि इसके आगे दोस्तों आगे कुछ राईट या लेफ्ट में पोलीस चौकी है, तो उधर तक नहीं जाऊंगा मैं. ये है अगेन रोड टुवर्ड्स द मेन एंट्रेंस. आई टेक यू बैक द प्लेस. ये है हमारी बिल्डिंग, मेरी नानी की बिल्डिंग. 21 नंबर बिल्डिंग आणि 22 नंबर फ्लॅट. 21 22 ही आपली बिल्डिंग दोस्तों. यहाँ पे है ना श्रीराम काका, इथे श्रीराम डेअरी कसं काय दुकान? श्रीराम काय होतं ना? श्रीराम डेअरी. श्रीराम डेअरी ना, कधी बंद झालं ते? अच्छा अच्छा ओके ओके. सो गाइस यहाँ पे एक श्रीराम करके डेयरी हुआ करती थी, बहुत फेमस थी. लस्सी कोल्ड ड्रिंक्स दूध हम सब यहाँ से लेते, अभी वो नहीं है. और ये है हमारी बिल्डिंग, और ये फर्स्ट फ्लोर का ये जो रूम है ये हमारी नानी का किचन वॉशरूम का टूवर्ड्स का ये खिड़की है. मम्मी कैसा वाटते बघायला?
एंड दिस इज आवर रूम, जो आपको मैंने बताया था. ये हॉल है और ये किचन का है, फर्स्ट फ्लोर. बिल्डिंग नंबर 21, रूम नंबर 22. और यहाँ पे था दोस्तों डेरी, यहाँ पे दूध दही, और मेरे मामा का बहुत चल रहा था दोस्तों उस वक्त, फुल पावर. मामा का नाम दे दो, मंगेश मामा, सब मिलता था फ्री में. ज़्यादा खास करके मेरे सिस्टर्स लोग ने बहुत मज़े लिए थे. मेरे मामा बोलते थे जिनको जो चाहिए तो फिर ऑर्डर करने का तुमको मिल जाएगा. हम लोग भाई लोग एकदम शांत थे. That's it guys. I hope आपको आज का ये वीडियो पसंद आया होगा. दोस्तों आज का जो वीडियो था ये मैंने पर्पसली बनाया है. ये मेरे मम्मी को मैं कुछ सरप्राइज़ देना चाहता था, क्योंकि मम्मी मेरी कहाँ पे अभी ज़्यादा घूमती फिरती नहीं है, बिकॉज ऑफ हर अभी एज हो रहा है, चलना फिरना कम हो गया है. तो मैंने सोचा क्यों ना उनके अपनी उनके जूनी यादें पुराने ताज़ा करा के लेके आऊँ. तो हम अभी थोड़े बहुत जवान हैं, तो वाई नॉट वी शुड ट्राई एंड वी शुड मेक टेक सम एफर्ट्स एंड डू दिस. सो मम्मी हा तुझ्यासाठी ब्लॉग होता, कसं वाटलं तुला तुझ्या घरात, तुझ्या घराला बघून, तुझा जिथे जन्म झालेला, तुझ्या तिथे बालपण होता, तुझे भाऊ होते, तुझे बहिणी होते, तुम्ही ह्या घरामध्ये राहायचे पहिल्या माळ्यावर, माळ्यामध्ये हा तुमचा देऊळ होता, इथे तुम्ही मामा आपले सगळे झोपायचे, एन्जॉय करायचे, कसं वाटला. सो गाईज आय होप आपको भी ये ब्लॉग अच्छा लगा होगा. अगर आपके पास कुछ ऐसे मेमोरीज है आप शेयर करना चाहते हो अपने फादर्स, अपने मम्मी के साथ, आपके भाई बहनों के साथ, डू कैप्चर ऑल दोज मोमेंट्स एंड शेयर विद देम. इसी के साथ गाइज आपको आज का ये ब्लॉग अगर पसंद आया होगा तो प्लीज़ डू लाइक, कमेंट, मुझे कमेंट करके बताएं दोस्तों कि आपको इस ब्लॉग में क्या, कौन सी वो बात पसंद आई जिससे आप ज़्यादा रिलेट कर सकते हो. वैसे गाइज आज का ब्लॉग मैं यहाँ पर एंड करता हूँ. होप यू गाइज हैव एंजॉयड दिस ब्लॉग. मिलते हैं इन द नेक्स्ट ब्लॉग. टिल देन हास्ता ला विस्ता. जय हिंद, जय महाराष्ट्र एंड पीस आउट. लेट्स गो. Yeah.